सकाळच्या पवित्र वचन मनन चिंतनात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ज्यावर मनन करणार आहोत ते आहे स्तोत्र संहिता 119 वचन 169. हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहोचव, तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे. स्तोत्र करता परमेश्वराला म्हणतो की माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहोचव. संकट येतात आणि संकट येतात त्यावेळेला काय करावं, तर परमेश्वराजवळ बुद्धी मागावी. आपण संकट येतात त्यावेळेला त्या संकटांना कसं सामोरं जातो. संकट हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसं की संत पौलावरती जी संकट होती ती सुवार्ता सांगत असताना लोकांनी आणलेली संकट होती. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला सेवा करत असे त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुंदरसा दाखला सांगितला. तो मत्तयाचा सुवर्तमान अध्याय 13 वचन 21 मध्ये आहे. परंतु त्याला मूळ नसल्या कारणाने तो थोडा वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. चांगल्या जमिनीवर बी पडण्याचा हा जो दृष्टांत आहे तो आपल्याला इथे वाचायला मिळतो. मनुष्याच्या जीवनात संकट आलेत की मनुष्य देवाला सोडण्याचा प्रयत्न करतो किंवा देवाला दोष देण्याचा प्रयत्न करतो. विश्वासामध्ये जो कमजोर आहे तो असं वागतो. संकटात कसं वागावं हे स्तोत्रकर्त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. परमेश्वराला आरोळी मारावी आणि बुद्धीने वागावं. बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे. संकट येतात त्यावेळेला बुद्धीचा वापर करा आणि संकटातून बाहेर निघण्यासाठी प्रभू नक्कीच तुम्हाला उपाय योजना देईन. ज्यावेळेला दाविद राजाला पकडून देण्यात आलं त्यावेळेला दाविद राजाने बुद्धिभ्रंश झाल्याचं सोंग अभिमलेखासमोर केलं आणि स्वतःचा जीव वाचवून घेतला. संकट तर येतच राहतील, परंतु देवाचं वचन आणि देवाने दिलेली बुद्धी याचा वापर करा. बुद्धी जी परमेश्वराने दिलेली आहे तिला कसास लावा व सर्व संकटातून बुद्धीच्या तुर्याने स्वतःचा बचाव करून घ्या. प्रार्थना करून द्यावं. परमेश्वर पित्या, तू आम्हाला बुद्धी आणि शहाणपण दिलास यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व संकटातून पार निघून तुझा गौरव करण्यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. आजचा दिवस आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.